नमस्कार, फूल सर्वेक्षण आणि संवर्धन भाग 8 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्र, अनेक दिवसांपासून फूल संबंधी काही गोष्टी ज्या माझ्या दृष्टीने अनुत्तरित आहेत आणि मला त्रस्त करतात, त्या मी आज तुमच्याशी या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे. फूल म्हणजे माडू, म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टार्ड, म्हणजे थोडक्यात GIB. या GIBचं काही वर्षांपूर्वी मी GIB ऐवजी GIT असं नामकरण केलं आहे. GIT म्हणजे ग्रेट इंडियन टर्रेबाज पक्षी. बडा टर्रेबाज आहे, कारण याला सर्व गोष्टी नेमकेपणाने लागतात. मूळचा हा रान हा महाराणावरचा पक्षी, म्हणून माडो. पुढे महाराणा गेलीत आणि निर्वासित झाला, मग याने शेष शिवारांचा आश्रय घेतला. पण तिथे याचा हेक्कडपणा गेला नाही. याला तो शेष शिवार कसा हवा? कमी पर्जन्यमानाचा, कोरडवाहू शेतीचा आणि याच्या पसंतीची पारंपरिक पिकं घेणारा असा त्याला तो अधिवास हवा. आणि त्याच्या भागात तो आता शिफ्ट झाला. पण समजा कल्पना करा की असा 100 हेक्टरचा एक प्लॉट आहे, म्हणजे शेत आहे, लागूनचे आहेत, आणि तिथे सर्व आधी मी वर्णन केलं त्याप्रमाणे आहे. म्हणजे कमी पर्जन्यमान आहे, कोरडवाहू शेती आहे, पारंपरिक पिकं घेतल्या जातात. मग अशा शिवारात तिथे याचा हेक्कडपणा असा की याला त्यातला काही विशिष्ट भागच हवा असतो, म्हणजे प्रजनन काळात. तर तिथे नर काही विशिष्ट भागात डिस्प्ले करतो. मग आता समजा इथल्या एखाद्या शेतकऱ्यांनी, म्हणजे जिथे त्याचं वास्तव्य आहे, तिथल्या शेतकऱ्यांनी तिथला पीक प्रकार बदलला, तर झालं याचं बिघडतं काम. मग हा तो भाग सोडेल आणि दुसरीकडे शोधेल. म्हणजे थोडक्यात असं टर्रेबाज यासाठी म्हटलं की मर जाएंगे, मिट जाएंगे, पर झुकेंगे नाही, असा याचा पाणा. इथे साऊथ उमरेड मध्ये एक जवळी नावाचं गाव आहे. आता ही बरीच जुनी गोष्ट आहे, आता ते तिथे होम दिसेनासं झालंय. पण त्या काळात जेव्हा आम्ही जवळीच्या शेतकऱ्यांशी चर्चा करायचं, तेव्हा बहुतेक शेतकरी जवळीचे या होमला छान ओळखायचे. त्याची चालण्याची पद्धती, त्याचं खाद्य, त्याचं प्रजनन काळ, त्याचं घरट, त्याचं अंड, हे सगळं त्यांनी अनुभवलेलं होतं, म्हणजे छान वर्णन करायचे. पण गंमत अशी की इथूनच 1 किलोमीटरवर सुकळी उकळी गाव आहेत. तिथल्या शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही विचारायचं का हो तिकडे होम संबंधी काय, नाही साहेब आमच्या शिवारात नाही, त्या जवळी भागात शोधा. जेव्हा की दोन्हीकडे पीक प्रकार सारखा, म्हणजे सगळं सगळं जवळजवळ सारखं, मग तरी होमने हा सुकळी भाग सोडावा आणि जवळीच का निवडावा, असं साऊथ उमरेडमध्ये वाकेश्वर गाव आहे. तिथे त्या काळातली आठवण. तिथल्या शेतकऱ्यांना विचारलं का होम दिसतो एवढ्यात, होय ना वरच्या पठारात सुद्धा, म्हणजे पहामीकडच्या. आता इथे तोच प्रश्न आहे, सगळा पीक प्रकार सेम, सगळं बाकीचं वातावरण सेम, तरी याला मात्र काही विशिष्ट भागच लागतो. मारडाचं याचं फारच छान उदाहरण आहे. म्हणजे वरोऱ्याकडून वनोजाकडे जो रस्ता जातो, त्या रस्त्यावर डावीकडे मारड्याचा पाटा आहे, टार रोड आहे, म्हणजे पूर्व पश्चिम रस्ता आहे, मारडा पश्चिमेकडे आहे. याच्या म्हणजे पश्चिमेकडच्या भागात
एक कैनल है, तो लाल नाला लबान सराड प्रकल्पाचा कॅनल तो पोटोबा. हा तो लाल नाला प्रकल्पाचा कॅनल. या कॅनलवर चिंचेचं झाड आहे या रस्त्यावर, त्याच्या पलीकडे एक पूल आहे याच कॅनलवर. आता त्या पुलाचा फोटोबा. आता हा जो पूल आहे याच्या पलीकडचा भाग म्हणजे जिथे माझी गाडी ठेवलेली आहे तिकडचा भाग हा मारड्याकडचा भाग येतो, म्हणजे तो पश्चिमेकडचा. आणि अलीकडचा जो आहे त्या रस्त्याच्या उजवीकडचा म्हणजे उत्तरेकडचा भाग, म्हणजे वनोजा आणि माधोबट्टी शिवार. आणि डावीकडचा म्हणजे दक्षिणेकडचा तो जो भाग आहे तो आष्टी तुळाना शिवार. आता आम्ही इतके वर्षात या पुलाच्या पलीकडे कधीही ऊन बघितला नाही, म्हणजे आम्ही तरी नाही बघितला. मग तिथे मारड्याचे माजी सरपंच आहे, खूप जुने परिचित माझे, त्यांना मी आत्ता काही दिवसापूर्वी फोन केला आणि विचारलं का तुम्हाला त्या मारड्याकडच्या भागात कितीदा होम दिसले. त्यांनी उत्तर दिलं की माझ्या हयातीत मी जास्तीत जास्त 2-3 वेळ तिथे होम बघितले असते आणि ते छोटे म्हणजे बहुतेक माझ्या. तसंच 17 जुलै 2005 राज्यव्यापी प्रगणनेनंतर या भागात सतत सर्वेक्षण करणारे वनरक्षक निबुद्धे नंतर औतकर यांना मी विचारलं तुम्ही या पुलाच्या पलीकडे कितीदा होऊन बघितला, तुम्ही एकदाही नाही. तसंच पुलाला लागूनच पलीकडच्या भागात शेतकऱ्यांना जर विचारलं कर बाबू होऊन वगैरे दिसतो, तुम्ही इकडे नाही साहेब, त्या पुलाच्या अलीकडे शोधा. म्हणजे गंमत आहे, जसा पूल हा लक्ष्मण रेषा आहे या होऊनसाठी. मग तसंच मी त्याच काळात सर्वेक्षण करणारे बंडू लालसरे वनरक्षक आणि त्यांच्याबरोबर विपिन फुलजेले हा वरुळ्याचा मुलगा जो 2013 ते 2017 यापर्यंत सर्वेक्षणाच्या कामात मदत करत होता त्याला विचारलं. तुम्ही म्हणजे सर मी त्या पुलाच्या पलीकडे जास्तीत जास्त 2-3 वेळ माद्या बघितल्या फक्त, म्हणजे नर कुठेच नाही बघितला. म्हणजे नराचा डिस्प्लेचा भाग, त्याची घरटी, ही सगळी पुलाच्या अलीकडे, पुलाच्या पलीकडे नाही. म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव. मग आता फरक काय आहे पुलाच्या पलीकडचा भाग आणि अलीकडचा भाग यात काय फरक आहे? तर मुख्य भाग फरक तो असा आहे की पुलाकडचा जो भाग आहे म्हणजे शेत पीक प्रकार अगदी सेम दोन्हीकडे, म्हणजे पुलाच्या पलीकडे आणि अलीकडे, जे वर्ण म्हणजे जसा याला हवा माडोकला भूमला तसाच. पण फक्त फरक असा की पावसाळ्यात पावसाचं पाणी पलीकडच्या भागात कमी प्रमाणात साचतं शेतात आणि अलीकडचा जो भाग आहे म्हणजे इकडे बनोजा आणि माधोबट्टी शिवार इथे पावसाचं पाणी, तसं इकडचा डावीकडचा तुळाना शिवार या भागात पावसाचं पाणी बरेच दिवस म्हणजे खूप मोठ्या पट्ट्यात साचत. पाऊस संपला काही दिवसाची उघाड पडली की पाणी आटत. आणि आता हा जो भाग आहे याच भागात आम्ही होमचे सगळे वावर या भागात पाहणार. आता ही हा फोटो पहा. हा आहे बोनोजाच्या गणेश मंदिरा आणि पाण्याची जी टाकी आहे त्याच्या मागचा भाग म्हणजे माधोबट्टी भाग पूर्ण पाणी पसरलेलं आहे पावसाचं. आणि गंमत अशी याच पावसातून एकदा मी ऊन शोधायला निघालो होतो. मी होतो डॉक्टर पिंपळापुरे होते, नंतर BNHS चे 2 सायंटिस्ट होते आणि वनजाचा एक पोलीस पाटील होता. असं जात असताना ते पोलीस पाटील म्हणाले की या शॉर्टकटने जो आपण वनजाकडे तिकडनं जाल तर लांब पडेल म्हणून निघालो. आणि या चिखलात मी पडलो होतो कारण मला गमबूट होता, बाकीच्यांनी सगळे हातात घेतले
माझा गंबूट इथे रुतून बसला, तो काढण्याच्या प्रयत्नात मी तिथे पडलो होतो. तर हा जो भाग आहे तसा हा उजवीकडचा भाग झाला. आता याच भागात पाणी सुटल्यावर आम्ही जी आय बी नर म्हणजे हुंचा नर याचा डिस्प्ले बघत पाहलाय. आता ही पुढचा व्हिडिओ बघा. हा तो किती छान गळ्याजवळची पिशवी फुगवून तसंच गळ्याजवळचा भाग फुगवून हवा भरतो आणि हवा सोडताना किती सुंदर वाजतो, आवाज काढतो हुं असा. आणि हलकासा पाऊस सुरू आहे त्यामुळे तो व्हिडिओ इतका क्लिअर आलेला नाही आहे. तर पावसाच्या सरीत अंगावर घेत याला अंगावर घेत राहणं याला खूप आवडतं. हा झाला उजवीकडच्या भागाचा म्हणजे हा नर पाहिला असेल तुम्ही. त्याचा आवाज काढण्याची पद्धती पहा, गळा फुगवण्याची पद्धती पहा, पिशवी फुगवण्याची पद्धती पहा. आता डावीकडील भाग पाहू. डावीकडील हा व्हिडिओ पहा. तुळाना शिवार आहे, तुळाना आस्ती शिवार पूर्ण पावसाने पाण्याने भरलेला आहे पावसाच्या. आणि अशाच पाण्यातून म्हणजे पोटरीभर पाण्यातून चिखल तुडवत आमचे सहकारी डॉक्टर अनिल पिंपळापुरे राज्यव्यापी प्रगणनेच्या काळात ते गेले आणि तुळाना शिवारात सहा जे हुम बंडू लासणीने पाहिले होते ते हुमच होते याची खात्री केली म्हणजे अशाच चिखलातून. आणि आता हा हा व्हिडिओ पहा. तिथे एक मोठं झाड आहे कडुलिंबाचं, तो हुमचा डिस्प्लेचं कुठं आवडीचं ठिकाण आहे. तिथे हा हुम डिस्प्ले करतोय बघा. वरून पावसाच्या सरी अंगावर येतोय आणि याचा छान एका जागी उभा राहिलाय नर आहे, त्याचा डिस्प्ले चालू आहे. आता पुढचा व्हिडिओ बघा. याचा गुलाब पौष बघा, जमिनीला टेकेल असा आहे साधारणतः. हाईट म्हणजे जे मगा मी सांगितलं मग आधीच्या याच्यात उजवीकडे जो दाखवला तसाच आई म्हणजे ती पिशवी फुगवून याच भागात कॉलिंग करतो होम असं म्हणजे हे त्याचे डिस्प्ले आहे. तर हे सगळे आम्ही पुलाच्या अलीकडे बघितले, पुलाच्या पलीकडे नाही. फरक फक्त पलीकडे मी आत्ता सांगितलं, पलीकडे पावसाचं पाणी शेतात साचण्याचं प्रमाण कमी पट्ट्यात आहे, इकडच्या भागात जास्त आहे. मग या हुमने हाच भाग का निवडावा आणि आता जो मी उजवीकडचा भाग दाखवला ना म्हणजे बनोजा शिवार तिथलं पाणी आटल्यावर याच भागात आम्ही 2-1-11 आणि 2-25-11 अशी दोन घरटी याच भागात पाहिली. म्हणजे कोणत्या पाण्याच्या या गणेश मंदिराच्या मागच्या भागात म्हणजे पाण्याच्या टाकीच्या मागच्या भागात जिथे पाणी साचलेले मी दाखवत आहे ते पाणी सुटल्यावर घरटी याच भागात होती. म्हणजे डिस्प्ले ही नराचा याच भागात आणि माझ्यांनी घरटी इथेच केलेली होती. तिसरं घट्ट म्हणजे पहिलं घट्ट जे या भागातलं ते इथून थोडं लांब होतं पण पुन्हा तो जो प्रकल्पाचा कॅनल आहे त्याच्या अलीकडच्याच भागात होतं, पलीकडे नाही. इथून लाभ होतं पण अलीकडेच होतं. आणि तेव्हा इथे पीक प्रकार होता कापूस, तूर, जवस, करडई, लाकुडी, गहू, सांबार हा तो पीक प्रकार होता. पण मित्र हुमचा खाद्य, हुमचा अधिवास यासंबंधी बरंच संशोधन झालंय. पण एक गोष्ट जी मला सारखी सतावते की त्याचं जे आपल्याला परिचित असं खाद्य आहे त्या व्यतिरिक्तही त्याची काही गरज आहे का? म्हणजे जिथे पावसाचं पाणी साचतं तिथे जमिनीतल्या क्षारांमध्ये काय बदल होतो, काही जास्तीचे क्षार येतात का? आणि अशा जर जास्तीचे क्षार असेल तर तिथे उगवणारी वनस्पती, तिथे वावरणारे कीटक यांच्या माध्यमातून ती गरज या हुमची भागवल्या जाते का? म्हणजे खाद्य प्रकाराव्यतिरिक्त ह्याच्या क्षारांचीही त्याची गरज आहे का?
हा एक प्रश्न मला सारखा सतावतोय. म्हणजे जसं अरोली हा जो भाग आहे त्या भागात ढोक नावाचा जो वृक्ष आहे त्याला जे मिनरल्स पाहिजे ते मुळं तर घेऊ नाही शकत, पण मुळासकत जे फंगस जातात म्हणजे ज्याला मायको रायझा म्हणतात ते फंगस त्यातले मिनरल्स घेऊन झाडाला पुरवतात आणि मग झाड त्यांना काय देतं, झाड त्यांना शुगर देतं. तर असं हे मिनरल्सची म्हणजे क्षारांची तुमची गरज आहे का हा एक भाग आहे. आणि तसं जर आपलं सिद्ध झालं तर जे आजपर्यंत सिद्ध झालं नाही, म्हणजे आजपर्यंत याच्यावर संशोधन झालं नाही, तसं झालं तर फार चांगलं होईल. म्हणून मला असं वाटतं की साधारणतः कमीत कमी 3-4 ठिकाणची म्हणजे भारतभरातल्या जिथे होमचा डिस्प्ले होतो माझ्या घरटी करतात असे 3-4 ठिकाणं निवडावे आणि तिथे सॉइल टेस्टिंग व्हावं. म्हणजे क्षारांमध्ये तिथे काय काय दिसतं त्याची नोंद व्हावी, जमिनीच्या तापमानाची नोंद व्हावी. पुन्हा मी रिपीट करतो की साधारणतः भारतभरात कमीत कमी 4 अशी जिथे घरटी दिसली जिथे नरांचे डिस्प्ले दिसतात त्या ठिकाणचं सॉइल टेस्टिंग. ते सॉइल टेस्टिंग म्हणजे त्यात मग तापमान पाहिजे, त्यातले क्षार पाहिजे. आणि यात जर समानता दिसली म्हणजे चारही ठिकाणी काही समान गोष्टी दिसल्या तर त्यांनी एक मोठा उलगडा होईल. तो उलगडा असा होईल की समजा तापमान हे सारखं दिसतं तर मग असं म्हणता येईल का आपल्याला की अरे साधारणतः अंडे उगवण्यास पूरक असं तापमान जिथे असेल असाच भूभाग माद्या अंड देण्यासाठी वापरतात असा निष्कर्ष काढता येईल का? किंवा क्षारांमध्ये जर समानता दिसली तर मग असं म्हणता येईल का की नर जो आहे डिस्प्ले करणारा ज्याला ही क्षाराची गरज आहे आणि जी तो कीटक आणि याच्या माध्यमातून भागवतो तो असे ठिकाणं निवडतो. आणि यासाठी जर एखादं हॅबिटॅट त्याला हॅबिटॅट मॉडेलिंग असं म्हणतात, म्हणजे जे मला BNHSचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर राजू कसंबे यांनी सांगितलं की फॉरेस्ट आउटलेटच्या बाबतीत असं एक हॅबिटॅट मॉडेलिंग तयार केलं आणि ज्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या या फॉरेस्ट आउटलेटचे जे हॅबिटॅट आहे ते उघडकीस आले. असंच एखादं म्हणजे हॅबिटॅट मॉडेलिंग GIB साठी जर केलं तर म्हणजे 4 ठिकाणचं परीक्षण केल्यावर तसं बहुतेक WIनी केलेलं असावं असं वाटतंय. याचं कारण असं की त्यांनी जो 5 दिवसाचा लँडस्केप लेवल सर्वे केला होता त्या सर्वेवरून महाराष्ट्रात 11-12 क्षेत्र हे भूमच्यासाठी संवेदनशील आहे असं नोंदवलं. मग हे 11-12 क्षेत्र कदाचित त्यांनी हे हॅबिटॅट मॉडेलिंग जे आहे याच्या आधारे केलेलं असावं. पण एक गोष्ट निश्चितच आहे ज्याबद्दल अजून संशोधन झालं नाही की क्षारांची गरज जी आहे याच्याबद्दल संशोधन झालं नाही. तर ते जर आधी संशोधन झालं तर आपल्याला एक मोठा असं दालन उघडं होईल की तिथे कळेल की अरे असे क्षार जिथे आहे तोही याचा हॅबिटॅट असतो. म्हणून मित्र भूमची तसा या सगळ्या गोष्टींसाठी आता बराच वेळ झालेला आहे, कारण अवघे 100 पक्षी तर सगळीकडे भारतभर आहेत असं म्हणतात शास्त्रज्ञ. महाराष्ट्रात जास्तीत जास्त म्हटलं तर 10 असं शास्त्रज्ञ सांगतात. पण तरी मला असं वाटतं की कोपऱ्या कपऱ्यात दडलेले अनेक जे भूम आहेत जे अजूनही उघडकीस झाले नाही ज्याची माहिती शेतकऱ्यांना छान आहे. म्हणून मी त्या शेतकऱ्यांसाठी योजना सांगितली होती की आता कोपऱ्या कोपऱ्यात दडलेले भूम तुम्ही सर्वेक्षण करून शोधण्याच्या भानगडीत पडू नका, नाही सापडणार शेतकरी शोधतील त्यांच्यावर सोपं. म्हणून ती एक योजना आधीच्या व्हिडिओत मी सांगितली होती. तर मित्र
माझी एक विनंती अशीच आहे, उशीर जरी झाला असला तरी असा प्रयत्न व्हावा, हॅबिटॅट मॉडेलिंग एक जी आय बी साठी व्हावं आणि त्यात सॉइल टेस्टिंग व्हावं. धन्यवाद.